बेहद ची परम महाशांति बापूजी मराठी यूट्यूब चैनल मधे आपले सर्वांचे स्वागत आहे। बापूजी आपल्याला परशुराम ऋषि कर्मा से फल कसे मिला तसेच करवली सरकार सूक्ष्म जगत सूक्ष्मजगतमधे कसे कार्य सूक्ष्म जगत किती रहस्यमय दिव्य है दिव्यदृष्टी पहुन संगत है बापूजी संगत किम अवतारा आधी परशुरा आत्मा आला होता तो आत्मा विष्णूचा अवतार होता तो त्रेतायुगाच्या सुरुवातीला लाखो वर्षांपूर्वी आला असे वाटते तो ब्राह्मण होता धर्तीवर येऊन अठरा वेळा त्याने अनेक क्षत्रिय राजांचा वध केला त्यांना मारून टाकले त्याने अनेक पाप कर्म केले त्याच्या आत्म्यात शक्ती राहिली नाही साधारण भूत प्रेतासारखा झाला असून सगळीकडे भटकत तडफडत आहे कर्माचा हिशोब त्याच्यासमोर येत आहे हनुमानांच्या अवतारामध्ये हनुमानाशी युद्ध केले राम अवतारात सीता स्वयंवराच्या वेळी रामाशी सुद्धा लढले तिथे जाऊन रामालाही चॅलेंज आव्हान केले होते तेव्हा लक्ष्मणाने त्याला ललकारले मग रामाने त्याला समजावून शांत केले हा विष्णूचा अवतार हे त्यांनी जाणले परशुरामाचा आत्मा हा एकदम श्रेणीचा आत्मा आहे त्याच्यात काहीच शक्ती राहिली नाही साधारण भूत प्रेत बनला तोही शांतीसाठी तळमळतो म्हणून कितीतरी आत्म्यात प्रवेश करून कुठेतरी शांती मिळविण्याकरता जात असेल बाकीचे वायुदेवता जलदेवता अग्निदेवता हे सर्व साधारण भूत प्रेतांच्या कॅटेगरीत धर्तीवर आहेत नवग्रह सुधा सामान्य भूत प्रेत श्रेणी आले ते ही शांति इकड़े तिकडे को ही शरीर शक्ति मिलने प्रवेश करता भगवान विष्णु अवतारा श्रेणी आत्मे महादेवना जास्त मानता भगवान विष्णुपेक्षा महादेव जास्त पावर शक्ति होती हणु जिथे जिथे महादेव दरबार आतो तिथे परशुराम सारखे आत्मे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जातात मी अजून पाहिले नाही पण असे असू शकते कारण करौली सरकारबद्दल थोडेफार अध्ययन करून सूक्ष्म जगतमध्ये दोन ते अडीच वाजता पाहिले होते बरचय इमर्ज झाले पाहण्यात आले मी त्याला पाच किलोमीटरच्यावर इमर्ज केले होते महादेवांचे त्यांच्यावर खूपच आशीर्वाद आहे त्यांनी जे काही आत्मे बाहेर काढले ते चांगले आणि रजोप्रधान बनवले म्हणजे तमोगुणातून रजोगुणात बदलवले अनेक आत्मे त्यांच्यासोबत काम करतात लोक त्यांच्यापासून प्रेरित होऊन येतात आजही अनेक आत्मे प्रवेश करत करत येतात मग ते परत जात नाही करोली सरकारने आत्म्यांना जायचे असेल तर जा असे म्हटले तरी ते आत्मे जात नाहीत महित आमला इधे आराम मेल। तर पांच किलोमीटर वर वोड़े जाऊं तिथे आराम मिलते तो। वायुमंडल रजोप्रधान है रजोप्रधान आत्म्या मनोवृत्ति बदलते लोकान मदत सेवा करायला आवड़ते जे तमोप्रधान आत्मे दुख वेदना देत होते रजोप्रधान आत्मे होवन सेवा कर ते मुक्त होऊ इच्छित नाही त्यांनी म्हटले जर तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर महादेवांकडे जा त्यांचे दर्शन घेऊन वर जा तरी पण ते जात नाहीत ते म्हणतात आम्ही इथेच राहून लोकांची सेवा करू जे आत्मे येतील त्यांना रजोप्रधान बनवण्याची सेवा करू करौली सरकारचे भक्त हे यज्ञ हवन करून जेव्हा आपल्या घरी जातात तेव्हा भक्तांचे रक्षण करण्यासाठी जे आधी तमोप्रधान होते ते आता रजोप्रधान झालेले आत्मे त्यांच्यातील चार पाच आत्मे प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या भक्तांचे निगेटिव्ह नकारात्मक आत्म्यापासून रक्षण करतात घरी पण हवन करतात करौली सरकारसोबत लाखो आत्मे आहेत कारण त्यांचे गुरु काही वर्षांपूर्वी कमी स्तरावर होते आता ते खूप मोठ्या उंच पातळीवर गेलेत आईत में अनेक मनुष्य शरीरात प्रवेश करून करौली सरकार येतात में सुरुवातीला खूपच गोंधळ घालतात नंतर त्यांना सूक्ष्म जगत मधे पकडून 5 किलोमीटर वर गोळ्यामध्ये नेऊन त्यांचे भूत बाहेर काढले जाते नंतर 500 वर्षे मागे नेतात तेव्हा त्यांना कळते की मी तर हिंदू होतो त्यातील बहुतांश आत्में हिंदू निघाले मग भूताला आतून बाहेर काढून त्याला हिंदूमध्ये कन्व्हर्ट करून नंतर महादेवाची पूजा करतात मुस्लिम धर्माचे आत्मे देखील हिंदू होतात त्याचप्रमाणे जेव्हा पृथ्वीवरील सर्व आत्म्यांच्या स्मृती जागृत होतील तेव्हा मागे गेल्यावर सर्वांना कळेल की आपण हिंदू होतो मुस्लिममध्ये धर्मांतरित झालो होतो नंतर शंभर दीडशे वर्षांपूर्वी आत्मे पन्नास शंभर वर्षांमध्ये मुसलमान गोळ्यातून म्हणजे वरील अनेक आत्म्यांच्या गोलाकार समूहातून आणि ख्रिश्चन गोळ्यातूनही अनेक आत्मे आले अनेक आत्मे धर्मांतर करण्यासाठी वरून पृथ्वीवर आले पण बहुतांश आत्मे सूक्ष्म जगात राहून धर्मांतराचे काम करतात जर मुसलमान किंवा ख्रिश्चन सूक्ष्म जगातील आत्मे कधी त्याच्या सापळ्यामध्ये सापडले तर कळू शकेल हल्ली असे पुष्कळ आत्मे सापडतात असे मी पाहिले आहे करौली सरकार चांगले काम करतात त्याचे खूपच मोठे नेटवर्क आहे कारण त्यांच्यासोबत पुष्कळ आत्मे सूक्ष्म जगात गोयात राहून त्याग तपस्या करतात ते सेवा करू इच्छित आहेत ते आत्म्यांना तमोगुणातून रजोगुणात बदलवतात रजोप्रधान आत्मे लोकांची सेवा करतात त्यांच्या भक्तांच्या घरी जाऊन निगेटिव्ह आत्म्यांपासून भक्तांचे रक्षण करता धर्माचा आत्मा हिंदू आत्म्यामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश करून नंतर खूप त्रास देतो असे आत्मे प्रवेश करून करौली सरकार यांच्या जवळ येतात तेव्हा भूताला शरीराच्या बाहेर काढून वर नेऊन त्यांची स्मृती जागृत करतात तर तीनशे चारशे पाचशे वर्षांपूर्वी मुसलमान मुघल राजा औरंगजेबकडून धर्मांतरित केले होते हे सर्व त्यांना आठवून आणून दिले जाते असे करणारे लोकवरील सूक्ष्म गोळ्यात आहेत या गोष्टी ते लोक करत आहे त्यांचे खूपच मोठे नेटवर्क आहे म्हणून भगवान परशुराम काहीच नाही वायुदेवता जलदेवता अग्निदेवता साधारण भूतासारखे झालेत परशुराम भूतापेक्षा खालच्या थराला खूपच खाली गेला आहे कारण त्यांनी अनेक पापे केली आहेत धरतीवर खूपच हत्या केल्या आहेत द्वापार द्वापारयुगात हत्या करत राहिला म्हणून तो खालच्या स्तराला गेला खूपच वाईट आत्मा झाला परशुराम सारखे भगवान विष्णूचे इतर अवतार आहेत ते देखील सर्व खालच्या स्तराला गेले आहेत सर्व मूळ आत्मे जसे रामाचा आत्मा खाली गेला आणि कृष्णाचा आत्मा पण हळूहळू खाली गेला पण सर्वांना पावर म्हणजे शक्ती देऊन कामाला लावले आहे म्हणून सूक्ष्म जगात सध्या खूपच हालचाल झाली आहे सूक्ष्म जगतातील कधीही ऐकलेली अलौकिक माहिती बेहदच्या बापूजींनी दिली आहे त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा ए शेअर करा बेहदची परम महाशांतीहत join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today